नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम म्हात्रे तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपलं यूट्यूब चॅनल प्रीतम म्हात्रे व्हिलॉग मध्ये। मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आपली पाठी बस आम्ही संपूर्ण कुटुंब चाललोय देवदर्शनाला। मग आता तुम्हाला आमचं कुटुंबाचं इंट्रोडक्शन देणार आहे, पण बस मध्ये बसल्यावर चला आता जाऊया डायरेक्ट दर्शनाला। मित्रांनो, प्रवासाला सुरुवात झालेली आहे, सूर्यनारायणांनी सुद्धा दर्शन दिलेलं आहे। आमची फॅमिली कोण कोण आहे त्याला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो। मित्रांनो, ज्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित प्रवास करतो ते आमचे ड्रायव्हर दादा गाडी ड्राईव्ह करतात आणि हा व्ह्यू। त्यानंतर माझे वडील जे डायरेक्शन देतात, पप्पा हे आमचे प्रदीप काका, आमच्या निकिताच्या सासूबाई, मम्मी जी देवांना घेऊन आहे, आमच्या काकी काका कल्पना काकू आणि आमची छोटी भाची, हे आमचे शेजारी काका आणि या काकू निवांत बसल्यात। ते उत्तम गाणं गातात, ते रात्री गाणार आहेत, आपण त्यांच्या गाण्याची मैफिल जरूर ऐकूया। आमचे शेजारी आणि हा चिराग, हे आमच्या बहिणीचे सासरे बुवा, त्याच्यानंतर हे आमचे सासू सासरे, आमची बहीण, आमच्या काकी, आमच्या दोन बहिणी ही खिडकी जवळ बसले म्हणजे समजून गेला असालच, आमचे मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे आलेले नाहीयेत, सध्या मेवणेच आहेत, पुढल्या वर्षी जोड्याने येतील पाहुण्यांसहित। हे यंग कपल, आमची बहीण आणि आमचे भाऊजी, आमच्या मंडळी, आमची छोटी पुतणी आणि हा आमचा छोटा मोठा चिरकूट असा पुतण्या। आणि कोण हा व्हिडिओ बघत असेल तर मॅडम लक्षात घ्या, हा खोटं बोलून आलेला आहे, तुम्हाला सांगितलं आजारी आहे पण तो पिकनिकला आलाय। आमच्या वहिनी झोपल्यात, आराम करतायत आणि हा त्यांचा छोटा मुलगा त्यांचं रक्षण करतोय। बघा कसा निरागस बसलेला आहे आमचं बाळ। आणि आमचा भाऊ विकी, इंट्रोडक्शन झालेलं आहे। आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत महड मध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। जेव्हा आपण खोपुलला गेलो तेव्हा दर्शन घ्यायला गेलो होतो, परंतु लॉकडाऊन मुळे मंदिर बंद होतं, पण आता ती मंदिरं ओपन झालीत। चला आता बाप्पाचं दर्शन आला, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ते।
प्रचंड गर्दी है, लाइनी मध्ये उभे आहोत। आतलं देवदग शूट करता नाही येणार, पण तू प्रयत्न करेन साठी। आता आवडता दुर्ग्याचा हार आणि नारळ। आम्हाला उरणचा मित्र अमित मोकल आणि त्यांचं कुटुंब भेटलेलं आहे। झालं का देवदर्शन? मस्त। आता कुठे पुढचा प्रोग्राम? पालीला। चला आमच्याकडून पण बाप्पाला नमस्कार सांगा। गणपती बाप्पा लवकरच मिळू हो नक्कीच। बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, कसा वाटलं ते नक्की सांगा। आणि आता पूर्ण पुढच्या प्रवासाला विजय असो। महादेव महादेव। महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला। पुढचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी। पंढरपूर इथे आल्यावर सर्वात प्रथम लागतो तो म्हणजे तांबडा मारुती। त्याला वंदन केलं आणि निघालो थेट इंद्रायणी नदीच्या तीरावरी। मित्रांनो, आम्ही आता डायरेक्टली रिसेंटली पंढरपूरला आलेलो आहे। संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत। काळोख होण्याच्या आधी आजूबाजूचा जो परिसर आहे, इंद्रायणी नदीचा जो परिसर आहे ना, तो तुम्हाला दाखवतो। त्याच्यानंतर विठ्ठलच्या मंदिरात जाणार आहोत दर्शनाला। आतलं शूट नाही करता येणार, पण ट्राय करेन तुम्हाला इथला परिसर दाखवण्याचा। इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यासाठी वाती आणि फुलं वगैरे घेतली। इंद्रायणी नदीच्या तीरावरील हा परिसर मी पहिल्यांदा पाहिला, पाहता क्षणीच मन प्रसन्न झालं। नदीमध्ये दिवा सोडला आणि देवीला वंदन केलं। हे देवी, अशीच कृपादृष्टी असू दे। हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर। समाधीचे इथे दर्शन घेतलं आणि मंदिराकडे निघालो। तीरावरती अनेक छोटी मोठी अशी मंदिरे पाहायला मिळतात। तिथे असलेलं नक्षीकाम
आणि मंदिरांची उंची हे पाहून मन एकदम थक्क झालं. मनामध्ये एक विचार आला की एकदा तरी आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी भेट द्यायला आलं पाहिजे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी काही आतलं शूट करू शकलो नाही. परंतु मंदिराबाहेर असणाऱ्या श्री संत नामदेव पायरी व श्री संत चोखामेळा या समाधीचं दर्शन घेतलं. पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊन निघालो पुढील प्रवासाला. वाटेतच एक ढाब्यावर जेवण केलं. जेवण येईपर्यंत महिला वर्ग आपला पारंपरिक नृत्य करीत होत्या. आमचा हा देवदर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. प्रीतम मात्रे व्हीलॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.